नमस्कार मी करंदीकर श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत या कार्यक्रमामध्ये आपण शेअर ट्रेडिंग म्युच्युअल फंड्स गुंतवणुका या विविध विषयांवरती मार्गदर्शन करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरुकिल्ली श्रीमंतीची या गुरु गुरु विशेष कार्यक्रमात आजचा जो विषय तो अत्यंत महत्वाचा कारण आजचा विषय आहे यशस्वी व्यवसायाचे तीन महत्वाचे टप्पे आणि या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याकरता अर्थातच आपल्या सोबत आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले सर कार्यक्रमात स्वागत नमस्कार शशांक गावले हे एसआर कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत शेअर ट्रेडिंग म्युच्युअल फंड्स गुंतवणूक आहे सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे या सगळ्या क्षेत्रांची निगडीत मोफत कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रभरभ शशांक रालेसर स्वतः घेत असतात त्यामुळे तुम्हाला सुद्धा या मोफत कार्यशाळा अटेंड करायच्या असतील तर तुम्हाला आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला रावले या नावाने एस एम एस एल मग त्यापैकी कुठलीही कार्यशाळा तुम्ही तिथे जाऊन अटेंड करू शकता या कार्यशाळांकरता रजिस्ट्रेशनची गरज नाही या कार्यशाळा संपूर्णपणे मोफत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं शशांक रावलेसर स्वतः तिथे येऊन या कार्यशाळा घेत असतात तर प्रेक्षक तुम्ही सुद्धा या कार्यशाळा नक्कीच जा या सगळ्या गोष्टींचा उलगडा आणि सगळ्या गोष्टींचं डिटेल नॉलेज तुम्हाला तिथे मिळू शकतं परंतु आजचा जो विषय तो आपण इथे समजून नारद सरांकण न तो विषय म्हणजे एकूणच यशस्वी व्यवसायाचे तीन महत्त्वाचे टप्पे काय असू शकतात त्या अनुषंगाने आपण थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया सर आज आपण विषय घेतला अत्यंत महत्त्वाचा मी असं म्हणते कारण व्यवसाय संदर्भात आपण बोलणार आहोत पण एकीकडे जेव्हा आपण व्यवसाय संदर्भात बोलत असतो तेव्हा दुसरी जी बाजू असते ती असते नोकरीची तर काय सांगाल मग नोकरी की व्यवसाय सेफ काय सेफ काय हे सानेदी मला थोडं लोकांना व्यवसायाचं महत्त्व सांगायला पाहिजे आज मॅडम आम्ही अनेक आज आमचं शेअर ट्रेडिंग गुंतवणीचं काम आहे ज्याच्या आम्ही मोफत कारशाळा देखील सगळ्या ठिकाणी घेत असतो आज भरपूर लोक येतात शंभर टक्के लोकांमधनं मला आज आपल्या मराठी माणसं जे आम्ही सेशन घेतो त्यावेळी हार्डली एक दोन टक्के लोक मला दिसतात जे व्यवसाय करत असतात बाकी सगळे नोकरी करत असतात तर माझी इच्छा आहे की आपली मराठी माणसं देखील व्यवसाय पुढे यावी विशाप्रेक्षा आज जर सगळेच जर नोकरी करायला गेले जर कोणी व्यवसायच नाही केला तर नोकरी निर्माण कशी होणार राईट तर आपण नोकरी मागणार नसायला पाहिजे आपण नोकरी देणारे असले पाहिजे तरच तुमचं पण भलं होईल इव्हन या देशाचं देखील भलं हे होईल मग तुम्ही बोलाल यार मग व्यवसायामध्ये रिस्क वाटते नोकरी सेफ आहे पण प्रेक्षकांना माझं मत आहे उलटं नोकरी रिस्की आहे व्यवसाय सेफ आहे का कारण आजची आपण जर परिस्थिती बघितली तर भरपूर लोकांच्या नोकऱ्या अचानक जातात व्यवसायाचा आपण पाहिला तर तुम्ही नीट व्यवसाय सेट केला असेल तर तुमचं असे इन्कम आहे दहा वीस तीस टक्के खाली होईल पण अचानक बंद होईल चान्सेस हे फार कमी, कमी तुम्ही एकदा नीट व्यवसाय सेट केला असेल तर पण नोकरी जर अचानक गेली तर तुमचं डायरेक्ट तुमच्या हातातून सगळं काही निघून जातं जोपर्यंत नवीन नोकरी मिळत नाही तोपर्यंत तुमच्याकडे काही पैसे हे नसता नवीन येणारे पैसे फार कमी नसतात आणि लक्षात घ्या मान्य आहे की व्यवसाय ज्यावेळी आपण करतो तर स्टार्टिंगला थोडी रिस्क रिस्क असते तुम्हाला थोडी जास्त मेहनत द्यावी लागते मे बी पहिले काही महिने नोकरीसारखे आपल्याला दर महिन्याला इन्कम पण दिसत नाही मे बी दोन पाच सहा सात महिने तुम्हाला किंवा मेबी काही काही वर्षभर देखील तुम्हाला वाढ बघू लागते पहिलं प्रॉफिट बघायला किंवा प्रॉफिट आणि खर्च इक्वल तेवढे महिने जातात पण एकदा तुम्ही प्रॉफिट मिळायला पेक्षा से से फार सेफ व्यवसाय का त्याचं कारण सांगतो आज तुमचं नोकरीचं जे इन्कम आहे हे शॉर्ली महागाईला बीट करू शकत नाही आज जेवढी महागाई बारा तेरा चौदा टक्के वाढते फूड इन्फ्लेशन म्हणजे खाण्यापिण्याची वस्तूंचे वाढत चालले त्यावेळी एखाद्या नोकरी करण्याचं जे इन्कम आहे ते दर वर्षाला सहा सहा जास्तीत आठ टक्क्यांनी वाढतं कमीत कमी चार पाच टक्क्याचा गॅप हा राहतो जातो आणि त्यामुळे तुमची नोकरी ही जास्ती रिस्की बनते पण जेव्हा तुम्ही व्यवसाय करता एकदा तुम्ही प्रॉपर व्यवसाय सेट केला तुम्हाला प्रॉपर प्रॉफिट व्हायला लागला की तुम्ही इझिली मागायला बीट करून तुम्ही फायनान्शियल एपेंडन्स कमू शकता आर नुसतं मागेला बीट करायचं नाही तर मला फायनान्शियल अबेंडन्स किंवा एक्सपोनेन्शियल ग्रोथ आज तुम्ही नोकरी करत असाल तुम्ही किती पण मेहनत या तुम्हाला एक्स्पोनेन्शियल ग्रोथ मिळणार नाही तुमचा पगार एका वर्षात डबल ट्रिपल सोबल वाढणार नाही पण तुम्ही जर व्यवसाय कर असाल तर आणि तुम्ही जर हो नीट व्यवसाय केला तर तुमचा चान्सेस आहे की तुम्ही वर्षभर आम्ही दोन डबल ट्रिपल चौभल पण तुम्ही तुमचा इनकम वाढू शकता जे एका व्यवसायाचा पोटेन्शियल आहे जे आम्ही देखील करतो आम्ही व्यवसाय पण करतो आम्ही शेअर ट्रेडिंग शेअर ट्रेडिंग गुंतवणीचा आम्ही व्यवसाय करतो आणि आम्ही त्याच्यामध्ये आमची ग्रोथ ही भरपूर जास्त केलेली आहे डबल ट्रिपल किंवा त्याच्यावरही जास्त आम्ही केल्या जे नोकरीमध्ये कदाचित पॉसिबल झालं नसतं आता म्हणूनच प्रेक्षक लक्षात घ्या की आज आयुष्यामध्ये तुम्हाला आपण बोलत असतो की मला सेफ्टी पाहिजे सेफ्टी पाहिजे म्हणून आपण नोकरी करतो लक्षात प्रेक्षकांना माझं मत असं आहे की मार्केटमध्ये सेफ्टी नावाची गोष्ट अव्हेलेबलच नाही सेफ्टी आपण फक्त आपला मानसिक भ्रम आहे जस्ट अ मेंटल स्टेटस ऑफ माइंड काही सेफ नाही एव्हरीथिंग इज अ कॅल्क्युलेटेड रिस्क आज तुम्ही आमचा कार्यक्रम बघताय ती पण रिस्क आहे कुठली रिस्क आहे तर ती वेळेची रिस्क आहे तुम्ही तुमचा मूल्यवान वेळा कार्यक्रमाला दिलेला आहे राईट आणि म्हणूनच तुम्हाला काहीतन ज्ञान मिळत आहे तर प्रत्येका ठिकाणी रिस्क ही इन्वॉल्ड असते आणि जी व्यक्ती आपल्या आयुष्यात प्रॉपर कॅल्क्युलेट रिस्क घ्यायला शकते तीच तीच व्यक्ती जाऊन आपल्या आयुष्यात पर्पस यशस्वी होऊ शकते जे मी स्वतः देखील केलेलं आहे म्हणून माझं मत असं आहे की कदाचित नोकरीपेक्षाही व्यवसाय जास्त सेफ आहे एकदा तुम्ही तो प्रॉपर सेट केल्यानंतर असं मला वाटतं आणि इव्हन तुम्हाला प्रेक्षकांना आज जेव्हा तुम्ही नोकरी करता तेव्हा तुम्ही वेळेचं बंद तुम्हाला वेळेचं बंधन नसतं तुम्हाला दहा ते सहा किंवा आठ वेळ तुम्हाला ऑफिस मध्ये बसावं लागतं पण जेव्हा तुम्ही व्यवसाय करता तुम्ही तुमचं फ्रीडम असतं तुम्ही कसंही स्वतःचं मॅनेज करू शकता एखाद्या वेळी तुम्ही एखादं काम पोस्टपॉन करू शकता तुमच्याकडे लग्न कार्य आहे कोणाचा वाढदिवस आहे किंवा काय महत्वाचं काय तुम्ही प्रॉपरली वेळ मॅनेज करू शकता कदाचित तुमचा व्यवसायाचं नुकसान होणार नाही पण तुम्ही जर ऑफिसला सुट्टी घेतली तर तुमचा नक्कीच पगार कापला जाईल तर हा देखील बेनिफिट आहे व्यवसाय करण्याचा नक्की तर आपण जसं आपण म्हणतोय की व्यवसाय केला पाहिजे तो कशा प्रकारे सेफ जास्त आहे हे आपण समजून सांगितलं लोकांना पटलं असेल असं आपण गृहित धरूया आणि जर आता त्यांना व्यवसाय करायचा आहे तर व्यवसाय करायचं तर सगळ्यात महत्वाचं ते असतं म्हणजे भांडवल तर भांडवल जे आहे व्यवसाय करण्याकरता ते कसं जमा करता येऊ शकतं कारण ती पहिली स्टेप विशाल yes. मॅडम अनेक लोकांना असं वाटतं की व्यवसाय करायचा म्हटलं तर भांडवलाची गरज आहे प्रेक्षण एक एक गोष्ट प्रॉपरली लक्षात ठेवा व्यवसाय करायला भांडवाची गरज लागतच नाही mm. व्यवसाय करण्यासाठी एका योग्य आयडियाची गरज लागते तुमच्याकडे योग्य आयडिया असेल एका चांगल्या व्यवसायाची तर भांडवल कसं उभं राहतं किंवा तुम्ही mm. छोट्यापासून सुरुवात करू शकता आज आपण अनेक व्यावसायिक पाहिलेले असतील आज मी अनेक लोक पाहिजे मॅडम पाहिलेले ज्यांच्याकडे भरपूर पैसे होते मध्ये पैसे होते पण त्यांच्याकडे आयडिया नव्हते डोकं नव्हतं कुठे लावायचे असे मायनस मी उभे किंवा अशी लोक पाहिलेली आहेत ज्यांनी शून्यपासून उभं केलेलं आहे पण त्यांच्याकडे योग्य आयडिया होती नॉलेज होतं नेमकं कसं काय आपल्याला व्यवसाय उभा करायचा आहे तर त्याच्यामध्ये आज ते भरपूर चांगली यश झाले जसं आज मी पण करतोय मी पण एक सामान्य घरातला व्यक्ती होतो मी छोट्यापासून पाच हजार रुपयापासून मी ट्रेडिंगला सुरुवात केली पण माझ्याकडे योग्य आयडिया होती योग्य नॉलेज होतं नेमक्याची कशी ग्रोथ करायची आज आम्ही त्याचं करोडोचं आम्ही पोर्टफोलिओ बनवलेला आहे सो म्हणूनच योग्य तुमच्याकडे आयडिया असेल तो पैसा कसाही उभा राहतो पण तुम्ही ते पहिल्या पाऊल उचललं पाहिजे असं मला वाटतं म्हणून प्रॉपर आयडियाच्या मागे आपल्याला लागलं पाहिजे जसा आज आपला विषय आहे की आपल्याला तीन महत्वाचे टप्पे समजून घ्यायचे आहेत जर आपल्याला यशस्वी व्यवसाय करायचा असेल काय सांगाल मग एकूणच व्यवसाय करताना काय काय टप्पे असले पाहिजेत महत्वाच्या स्टेप्स कुठले आहेत त्याविषयी काय सांगितलं थोडक्यात सांगायचं म्हटलं तीन महत्त्वाचे टप्पे म्हणजे पहिला म्हणजे बेसिक टप्पा असा आहे की जो काय तुम्ही व्यवसाय निवडताय त्याचं तुम्हाला टेक्निकल नॉलेज नीट असलं पाहिजे आज अनेकदा मॅडम पाहिले लोक की समजा एखाद्याला रेस्टॉरंट उघडायचं त्याला म्हणजे रेस्टॉरंटचं मॅनेजमेंट कसं करायचंय किंवा शेफ कसा निवडायचा आहे किंवा स्टाफ कसा निवडायचा आहे किंवा थोडंफार जेवणाचं नॉलेज किंवा ॲटलीस्ट कुठलं हे चांगलं प्रेफरेबल आहे रेसिपीज त्यांना काही नॉलेज नसतं बस माझ्याकडे पैसा आहे तर मला रेस्टॉरंट उघडायचं आहे किंवा मला कपड्याच मला मला कपड्याचं दुकान उघडायचं काय फक्त कपडे तर विकायचे असतात एवढा सोपा व्यवसाय नाही आहे मान्य आहे तुमचं योग्यरित्या ज्ञान घेतलं योग्यरित्या तुम्ही जर त्याच्यावर काम केलं नक्कीच तुम्हाला व्यवसाय सोप्पा होईल जसं आज आम्ही करतोय आज आम्ही जेवढे जास्त ज्ञान घेऊ तेवढं आपल्याला रिस्क कमी होते तेवढा आपला व्यवसाय सोप्पा होऊन जातो पण लक्षात घ्या तेवढंच फक्त नाही तर ज्यावेळी तुम्ही कुठलाही व्यवसाय करता जो मला प्रॉपर टेक्निकल नॉलेज असणं हे फार इम्पॉर्टंट आहे ज्याने का तुम्ही ज्यावेळी त्याचं व्यवसायात रूपांतर करा त्यावेळी तुमच्यावर तुमचा स्टाफ असो तुमची टीम टेक्निकल टीम असो हे तुमच्यावर फसवणूक हो करणार नाही किंवा तुम्हाला चुकीची माहिती देणार नाही आज तुम्हाला इनडेप तुमच्या व्यवसायाचं नॉलेज आहे भले तुमची थोडी मेहनत जास्त जाईल त्यात ज्ञान त्यातलं ज्ञान घेण्यामागे पण तुम्हाला कोणी फसवणूक करणार नाही तर हे सर्वात बेसिक इम्पॉर्टंट आहे की त्या व्यवसायातलं पूर्ण तुम्हाला टेक्निकल ज्ञान हे असलं पाहिजे वन आता ठीक आहे मला टेक्निकल ज्ञान तर नाही जसं आज मी शेअर ट्रेडिंग करतो हे टेक्निकल नॉलेज झालं पण टेक्निकल नॉलेज आहे तुम्हाला कुठला व्यवसाय ह्याचा अर्थ तुम्ही चांगला व्यवसाय कराल असं नाही आहे okay. टेक्निकल नॉलेज आणि व्यवसाय या दोन्ही डिफरंट गोष्टी आहेत त्याला व्यवसायात रूपांतर करणं म्हणजे भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये okay. इन्वॉल्ड आहेत hmm. म्हणजे पहिले म्हणजे त्या प्रोडक्टची ब्रँडिंग करणं त्याच्यात लोकांना प्रॉपर सर्व्हिस देणं त्याच्यात लोकांची क्वेरीज तुम्ही सॉल्व्ह करणं किंवा लोकांची प्रॉपर इंटरेक्शन करणं किंवा बाकी इतर गोष्टी जे व्यवसाय करायला आता आपल्याकडे वेळ वे कमी आहे म्हणून आपण एवढा मोठा विषय आपण थोडक्यात समजू शकत नाही पण प्रॉपर व्यवसायाच्या रूपामध्ये डेव्हलप करणं म्हणजे इन शॉर्ट पुसली बु, एक ब्रँडच्या रूपात किंवा एका मोठ्या चांगल्या स्वरूपात ते लोकांमध्ये गोष्ट पोचली पाहिजे तर त्याला बोल बोललं आता एक व्यवसाय सो एकदा टेक्निकल नॉलेजचा टप्पा आपला आपण पार केला की त्याच्यानंतर दुसरा टप्पा असतो ते त्याला एक प्रॉपर व्यवसाय मी रूपांतर करणं तो चांगला ब्रँड बनेल आणि लोकांमध्ये त्याच्या त्याच्याबद्दल ट्रस्ट हा निर्माण होईल आणि ते लोकांपर्यंत ते प्रोडक्ट पोचेल नाहीतर तुम्ही तुमचं टेक्निकली ते प्रॉडक्ट किती चांगला आहे पण तुम्ही त्याचा जर नीट व्यवसाय नसाल करा नीट ब्रँडिंग नसाल करा नीट मार्केटिंग नसाल करा नीट त्याचं म्हणजे जे लोकांपर्यंत एक्सपोजर गेलं पाहिजे ते होत नसेल तर मेबी तुमचं प्रोडक्ट किती असेल पण त्याला कोणी मार्केट नाही तर ह्याच्यामध्ये भरपूर कंपन्या किंवा भरपूर व्यावसायिक हे मागे पडतात ठीक आहे तुम्ही चांगला बिझनेस पण केला चांगला धंदा पण आला चांगले पैसे पण आले भरपूर चांगली ग्रोथ केली त्याच्यानंतर सर्वात मोठी इम्पॉर्टंट स्टेप ज्यामध्ये कदाचित छोटे व्यावसायिक पण नाही मोठे व्यावसायिक पण त्याच्यामध्ये मागे पडतात किंवा प्रॉब्लेम देतात ते म्हणजे आलेल्या पैशाचं योग्य नियोजन oh. म्हणजे त्या आलेल्या पैशाचं प्रॉपर फायनान्शियल मॅनेजमेंट करणं म्हणजे ते आलेले जे तुमच्या व्यवसायानं पैसे आहेत त्यातनं परत पुढच्या व्यवसायात किती गुंतवायचे आहेत no. किंवा बाकी ठिकाणी कुठे किती गुंतवायचे आहेत किंवा no. स्वतःला किती वापरायचे आहेत किंवा आणखी कुठे कुठे पैसे लावायचे हे लोकांना ज्ञान नसतं no. किंवा त्या ओव्हरऑल पैशाला कसं हाताळायचं हे लोकांना ज्ञान नसतं मी असे मॅडम अनेक आपले व्यावसायिक पाहिलेले आहेत म्हणजे स्पेशली आपले मराठी व्यावसायिक ज्यांच्याकडे समजा काही लाख रुपये पहिले आले तर ते परत व्यवसायात गुंतवायला सोडून पहिली गाडी घेतात हे चुकीचं आहे अरे हा ती जर तुम्हाला गाडी तुमच्या व्यवसायाला जर कामाची असेल तर तुम्ही घ्या की बाबा मी समजा दहा लाखाची गाडी घेतली पण दहा लाखाच्या गाडीच्या वर्षा मी महिन्याला दोन तीन लाख एक्स्ट्रा एक दोन लाख एक्स्ट्रा काढू शकतो तर गाडी घ्या पण फक्त बाबा माझ्या बाजूलाकडे गाडी होती माझ्याकडे नव्हती चला व्यवसायाचे दहा लाख आलेत पाच लाख आलेत पहिले मी गाडी घेतो हे फार चुकीचं आहे तुम्ही mm. okay? हे करा तुम्ही ते पैसे परत तुमच्या व्यवसायात लावा परत ग्रोथकडे लावा त्याच्यावर तुम्ही मोठी चाळीस लाखाची गाडी घ्याल ओके तर हे करणं इम्पॉर्टंट आहे हे उदाहरण झालं पण तुमच्या पैशाचं ॲटलिस्ट स्टार्टिंगच्या स्टेजला mm. भरपूर लोक आहे जे स्टार्टिंगला व्यवसाय चालू करतात लक्षपेक्षा न आज व्यवसाय चालू करणं फार सोप्पं आहे पण त्याला मेंटेन करणं आणि त्याला ग्रो करणं इज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क सो हे जी व्यक्ती यशस्वीरित्या करते तो खरा यशस्वी व्यावसायिक असतो सो ते तुमचं मेंटेन आणि ग्रो कधी होणार ज्या तुम्ही पहिले म्हणजे त्या व्यवसायाने नीट लक्ष द्याल आणि आलेल्या पैशाचं नीट नियोजन कराल आणि त्या त्या पैशाला तुम्ही प्रॉपर तुमच्या परत व्यवसाय लावाल तुमचं समजा एक दुकान उघडलं असेल एकची दोन दुकानं किंवा त्याच्यात जास्त मोठं दुकान करणं जे काय आहे ते तुम्ही करा हा एका सर्टन स्टेजला गेल्यानंतर तुम्हाला दिसतं आता चांगली ग्रोथ केली आहे मी स्टेबल झालो आहे आता ह्याच्यावर मी काही खाली येऊ शकत नाही त्यानंतर तुम्ही थोडे पैसे तुमचे जे चैनीच्या गोष्टी आहे तुम्हाला गाडी घ्यायची आहे नवीन घर घ्यायचं आहे किंवा जे काही घ्यायचं आहे तुम्ही वापरू शकतो स्टार्टिंगच्या स्टेजला आपल्याला हे करायचं नाही तर या तीन महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे पहिले म्हणजे व्यवसायाचं टेक्निकल नीट नॉलेज असणं त्यानंतर त्या ते टेक्निकल नॉलेजला प्रॉपर योग्यरित्या व्यवसायाचं रूपांतर करणं hmm. जे कदाचित लोकांच्या रक्तामध्ये नसतं त्याचा व्यवसायाचं तुम्हाला योग्यरित्या ज्ञान घ्यावं लागतं मे बी ट्रेनिंग्स घ्या यूट्यूब व्हिडिओज बघा आणि तुम्ही ते करू शकता आणि त्याच्यानंतर थर्डली म्हणजे तुम्ही आलेल्या पैशाचं नीट नियोजन करणं जे की आमचं काम आहे आम्ही लोकांना ते गायडन्स करत असतो की कुठे गुंतवायचे कसे वाढवायचे सगळं करणं हेच नाही ते म्हणजे आपले प्रेक्षक जे नोकरी करत त्यांना पण तुम्ही कमवलेले पैसे भले तुम्ही नोकरी चांगली करा असाल तुमचे टेक्निकल तुमच्या कामाचं टेक्निकल नॉलेज चांगलं असेल तुम्ही नोकरी करून चांगले पैसे पण कमवत असाल हो पण तुम्ही पण आपल्या पैशाचं नीट नियोजन केलं नाही तर असंही मॅडम मी अनेकदा पाहिले लोकांना की आयुष्यभर कमवलेले हो पैसे एका ठिकाणी कुठे गुंतवून बसतात किंवा एखाद्या चुकीच्या बिल्डरला देतात आणि तो पैसे कोण पळून जातो असं अनेकदा होतं सो म्हणूनच आपण चुकीच्या ठिकाणी देखील पैसे गुंतवायचे आणि त्याचं योग्य ज्ञान असण जेवढा नोकरी नोकरीधंदा इम्पॉर्टन तेवढंच पैशाचं योग्य ज्ञान असणं देखील फार इम्पॉर्टन्स मला वाटतं यशस्वी व्यवसायाचे महत्वाचे टप्पे जे आपण बघितले त्यानुषंगाने आणखीन गोष्टी बोलायच्या त्या अनुष जसं आपण म्हणतोय आता की तीन महत्त्वाचे टप्पे ते तुम्ही सांगितले ते प्रेक्षकांनी समजूनही घेतले असतील परंतु आता व्यवसाय ज्यांना करायचा आहे त्या दृष्टिकोनातनं ॲक्च्युली व्यवसाय किंवा बिझनेस म्हणजे सोप्या भाषेत एक्झॅक्ट अर्थ याचा आपण काही सांगता येईल का नहीं नहीं था। था 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 सांग येस लक्षात प्रश्न माझं काम दरवेळी असतं की एक एक अवघड विषय सोप्पं करणं ज्याने का लोक तसे चांगलं पहिलं पहिलं पाऊल टाकते तर सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मॅडम अनेकांना मी लोकांना पाहिले अरे व्यवसाय करायचा कुठला करू काय करू काय समजत नाही आयडिया येत नाही आज मग आपण आयडिया बद्दल बोलू पण मला आयडिया येत नाही काय करायचं तो तो वसे 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 आए वसे आए तर तुम्हाला एकदम सोपी ॲड सांगतो प्रश्न व्यवसायाचा अर्थ काय व्यवसायाचा अर्थ असा आहे की एक लोकांच्या लाईफ मध्ये ते प्रॉब्लेम सॉल्व करणं किंवा लोकांचं लाईफ बेटर बनवणं ह्याला तो व्यवसाय म्हणजे समजा कुठल्या गोष्टी कमी असेल समजा तुम्ही ज्या आता तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता तुम्ही ज्या एरियामध्ये मध्ये राहताय त्या एरियामध्ये समजा एखादं कार रिपेअरिंगचं किंवा तुमचं मेकॅनिकचं शोरूम हे नसेल शॉप नसेल तर तुम्ही ते उघडू शकता किंवा तुमच्या एरियामध्ये कुठलं मेबी सलॉन नसेल तर तुम्ही उघडू शकता बाबा ही लोकांची कमी आहे त्या एरियामध्ये नाही बाकी सगळ्या गोष्टी आहेत पण ते नाही तुम्ही उघडू शकता ओके वन किंवा लोकांचं लाईफ बेटर बनू शकता जसं आज आपण मोबाईल कम्प्युटर लॅपटॉप आपण बघतोय पूर्वी होतं का आजपासून वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्ष हे सगळ्या गोष्टी नव्हत्या तरी पण आपण जगत होतो ना राईट पण आज असं झालेलं आहे की आपण विदाऊट मोबाईल विदाऊट कम्प्युटर लॅपटॉप आपण जगू पण शकत नाही विदाऊट इंटरनेट आपण जगू शकत नाही राईट निर्माण केली गेलेली आहे आणि त्याचं महत्व आपल्याला पटवून दिलेलं आहे राईट सो असं काही तुम्ही करू शकता एकदा लोकांची प्रॉब्लेम सॉल्व करा की लोकांचं लाईफ तुम्ही बेटर बनवा दिस इज द सिम्पल टर्म ऑफ बिझनेस ओके आणि अजून एक तुम्हाला करायचं आहे की जे ज्यावेळी तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता त्यावेळी तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेव बाबा माझं पॅशन त्याच्याशी कनेक्ट होतं की नाही जसं आज मी शेअर बाजारमध्ये आलो आज मला जे काम पाहिजे होतं मला एका जागी बसून काम करायचं होतं कमी वेळेमध्ये जास्त पैसे बनवायचे होते इवन मला वर डोक्याचं काम करायला आवडतं मला फिजिकल वर्क जास्ती आवडत नाही ते सगळं मला शेअर बाजारमध्ये मिळालं आणि कधी बसून मी माझी सगळी कामं सांभाळून मी दहा पंधरा मिनिटात शेअर्स निवडून पैसे कमू शकतो ते सगळं मिळालं आणि इव्हन मला कळलं की मार्केटची गरज देखील आहे आज ह्याच्यावर भरपूर पोटेन्शियल आहे लोकांना म्हणजे भरपूर चांगला फायदा होतो पण लोकांकडे या ज्ञानाची कमी आहे स्पेशली आपल्या मराठी माणसांमध्ये भरपूर लोकांकडे ज्ञानच नाहीये सो म्हटलं हे आपण कमी पण पूर्ण करू शकतो आपण व्यवसाय पण करू शकतो आणि लोकांचं पण चांगलं करू शकतो आणि स्वतः पण चांगलं करू शकतो ह्यालाच व्यवसाय असं बोलतात राईट सो एवढ्या सोप्या भाषेत आपण कदाचित व्यवसायाचं आपण हे करू शकतो आणि आणि तशा म्हणणं तुम्हाला काही चांगली आयडिया मिळेल नक्कीच तुम्ही सांगता त्यातनं चांगला व्यवसाय हा करू शकता नक्की मला खूप महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगितले एकदम सोप्या भाषेत खरोखर लोकांना आता सांगितलेलं आहे आपण की व्यवसाय कसा करायचा की व्यवसाय किंवा बिझनेस म्हणजे एक्झॅक्टली काय पण मग जसं तुम्ही म्हणालात की व्यवसाय करण्याकरता भांडवल लागत नाही तर एक चांगली आयडिया लागते त्याविषयी आपण बोललो परंतु तो आयडिया किंवा या व्यतिरिक्त सुद्धा इतर काही गुणधर्म असायला पाहिजेत काय एका चांगल्या व्यावसायिकामध्ये जेणेकरून तो एक चांगलं रिटर्न स्वतः मिळू शकेल येस पहिला गुणधर्म म्हणजे जो तुम्हाला तुम्ही व्यवसाय करता त्याच्यामध्ये तुमचं पॅशन असलं पाहिजे नसेल तर जनरेट करा जसं आज मी आहे आज मी जे काय काम करतो लोकांना ट्रेनिंग देतो लोकांना गायडन्स देतो श्वतः शेअर ट्रेनिंग करतो मला तुम्ही किती तास काम करायला सांगा मी भरपूर तास मी सेशन होतो मी कधी तुम्हाला थकले सापडणार नाही का कारण मला काम करायला मजा येते आणि मी मजा घेत असेल मला जर मजा वाटत असेल तर समोरची लोक एन्जॉय करतात मी यशस्वी म्हणतो सो तुम्हाला त्याचं पॅशन असलं पाहिजे असं काम करा जे तुम्हाला किती केलं ते थकावट वाटणार नाही वन सेकंडली म्हणजे इव्हन तुम्ही जर विचार कराल मला नोकरी सारखं दहा ते सहा मला व्यवसाय करायचा कधीच व्यवसाय होत नाही व्यवसायाला वेळेचं बंधन नसतं ओके आणि म्हणूनच त्याच्यामध्ये यशाचं देखील बंधन असतं पायजव तुम्हाला यश मिळू शकतो आणि त्याचबरोबर इव्हन तुम्ही जर लगेच एक्सपेक्ट करा सांगा मी कर में आता व्यवसाय चालू केला पुढच्या लगेच मला पैसे आले पाहिजे तर ते पण सोडून द्या तुम्हाला थोड्या महिने लागतील कारण लक्षात घ्या समजा एक बिल्डिंग आपण जर बांधतो आहे जेवढा बिल्डिंगचा बेस पक्का तेवढी बिल्डिंग चांगली उभी राहते आणि तो बेस जेव्हा तुम्ही पक्का मला तुम्ही नक्की चांगला व्यवसाय हा करू शकता हे काही गुणधर्म आहे जे एका व्यवसायाकडे असले पाहिजे आणि नोकरी करताना कसं की दहा तास आम्ही नोकरी केली मी घरी गेलो मी माझं नोकरीचं काम विसरतो पण एका व्यवसायिकाच्या डोक्यात दिवस रात्र व्यवसाय चालू असतो तुम्ही झोपला तरी व्यवसायाचा विचार करा कर काही आयडियाज लावा नवीन असंही होतं की तुम्ही रात्री झोपताना काही तुमच्या मनात प्रश्न असेल सकाळी उठेपर्यंत तुम्हाला त्याचं उत्तर मिळालेलं असतं किंवा काही आयडियाज आपल्याला नवीन आलेले असतात हे स्वतः मी देखील फॉलो करतो आणि त्यामुळेच आपला ही व्यवसाय चांगला यशस्वी होऊ शकतो किंवा आपण सगळ्यांपेक्षा वेगळं अद्वितीय आपण नक्की चांगलं काम करू शकतो मला वाटतं म्हणजे बिझनेस किंवा व्यवसाय ट्वेंटी फोर बाय सेव्हन एस असं म्हणायला हरकत नाही त्या दृष्टीकोनातून आपण प्रयत्न पण तेवढे केले पाहिजेत परंतु आता शेअर बाजार हा पण एक व्यवसाय तुम्ही गेले अनेक वर्ष हा व्यवसाय करताय आज जसं तुम्ही म्हणाला तेवढा छान प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालेला त्या व्यवसायाविषयी काय सांगाल एक वेगळा व्यवसाय अनेक लोकांना करण्याची संधी सुद्धा आहे त्याच्यामध्ये म्हणून त्याच्याविषयी जर तुम्हाला वेगळं काही आयडिया सुचत नसेल किंवा तुमच्याकडे ऑलरेडी नोकरी किंवा व्यवसाय करताय तुम्हाला अजून एक्स्ट्रा इन्कम कमवायचं आहे नक्कीच शेअर मार्केट हा भरपूर चांगला ऑप्शन आहे ज्यामध्ये तुम्हाला फुल टाइम पण ते कदाचित करायची गरज नाही हार्डली आठ दहा मिनिटात तुम्ही शेअर ट्रेडिंग करून तुम्ही भरपूर चांगला पैसा कमवू शकता आणि तुम्ही तुमच्याकडे जेवढा वेळ वाचलेला आहे जसं मी म्हटलं की व्यवसाय करा अनलिमिटेड सक्सेस पाहिजे तुम्हाला भरपूर वेळ पण द्यावा लागेल तसं तुम्ही जर एक्स्ट्रा काम करायला रेडी असाल किंवा तुमच्या कामाने थोडा वेळ जर तुम्ही काढायला रेडी असाल तुम्ही शेअर ट्रेडिंग आणि इन्वस्टन कमून चांगला पैसा तुम्ही त्यातनं कमू शकता आणि त्याच्यासाठी जर वेगळी आयडिया लावायची गरज नाही त्यातनं पूर्ण नॉलेज आम्ही तुम्हाला देतो काय काय करायचंय काय नाही करायचं एव्हरीथिंग शून्यपासून तुम्हाला एक जरासह नॉलेज नसेल काही हरकत नाही शून्यापासून तुम्हाला आमच्याकडे ज्ञान हे मिळतं तशी अनेक लोक आहेत महाशा ज्यांना कदाचित शेअर ट्रेडिंगचा पण माहिती नव्हता पण त्या आज भरपूर यशस्वी शेअर इन्व्हेस्टर झालेले आहेत भरपूर कमी शिक्षित लोक पण काम करतात आणि त्या अनुषंगानेच आपण मोफत कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रभर घेत असतो त्यामुळे त्याविषयी सुद्धा आपण समजून घ्या प्रेक्षकांना सांगूया सांगितलं की शेअर बाजार हा सुद्धा एक व्यवसाय आहे आणि जसं तुम्ही अनेक वर्ष याच्यात काम करताय आज अनेक लोक तुमच्याकडे इथे येऊन शिकून तयार होऊन आज स्वतः छान प्रकारे ते स्वतः शेअर ट्रेडिंग करतात काय सांगाल आपल्या मोफत कार्यशाळांविषयी त्याच्यामध्ये नेमकं तुम्ही काय काय गोष्टी शिकवतात सध्या महाराष्ट्रात कुठे चालू आहेत काय सांगाल हे जसं मी बोललो शेअर ट्रेडिंग आणि इन गुंतवणूक हा देखील एक व्यवसाय आहे कारण तुम्ही कंपनीच्या व्यवसायात पैसे लावत असतात right. शेअर ट्रेडिंग म्हणजे काय शेअर ट्रेडिंग म्हणजे रोजची ओलांड रोजची मुंबईते त्या रोजच्या मुंबईत पैसे काम त्याला बोलावतो शेअर मार्केट ट्रेडिंग ज्याआडी शिक्षणाच्या वैश्व्य काही अट नाही कोणीही त्यामध्ये कामू काम काम शकतं एक व्यावसायिक असो एक नोकऱ्या व्यक्ती असो एक रुहिणी असो इव्हन एक कॉलेज फ्रिंग देखील असो कोणी काम हे करू शकतं अशा प्रश्नावर समजा तुम्ही एक जर लाखभर रुपये लावले तर दिवसाला तीन चार रुपये किंवा तुम्ही एक दहावीस रुपये जे लावले ते दुसऱ्याला सात रुपये सह द्या कमू हे शकता तुम्ही मोबाईल कम्प्युटर कुठे बसून ट्रेडिंग करून चांगले पैसे कमू शकता इव्हन तुम्हाला मिनिमम काही पैसे लावले पाहिजे काही नाही तुम्ही दोनशे पाचशे हजार रुपयात तुम्ही सुरुवात देखील करू शकता तुम्ही तुमचा नोकरी व्यवस्था सांभाळून दिवसात ना तुम्ही आठ दहा मिनिटच दिली शेअर ट्रेडिंग करा तुम्ही त्यातनं भरपूर चांगला पैसा कमू शकता आणि आपल्या वेळेला भरपूर चांगल्या पैशामध्ये कन्वर्टही करू शकता अशा मॅडम अनेकांना वाटतं की शेअर बाजार जर वर गेलं तर चांगला पैसा बनतो मार्केट खाली पडलं तर पैसा बनत नाही असं काही नाही प्रश्न मान्य आहे ज्यावेळी शेअर मार्केट वर जातं त्यावेळी चांगला पैसा बनतो पण ज्यावेळी मार्केट खाली तरी डबल पैसा बनतो कसं ते आम्ही नक्कीच तुम्हाला आमच्या कार्यशामी सगळ्या गोष्टी सांगू आहोत कारशाळात आणि म्हणूनच आपल्याकडे योग्य ज्ञान असेल तर कुठल्याही दिशेने मार्केट फिरू आपण त्यातून चांगला पैसा कमू शकतो हे झालं शेअर मार्केट ट्रेडिंगबद्दल आणि लक्षप्रेशांवर जे मी बोलतो ते मी करून दाखवतो म्हणूनच आमचं एवढं मार्केट चांगलं काम हे चाललेलं आहे लोकांना भरपूर त्यातून चांगला फायदा होत आहे हे झालं शेअर मार्केट ट्रेडिंगबद्दल अशाच प्रकारे आम्ही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे आम्ही तुम्हाला गुंतणी ज्ञान देतो तसं आपण मगाशी बोललो की व्यवसाय करताना जेव्हा तुमचा व्यवसाय चांगला वाढला किंवा नोकरी पण मी चांगली करताय चांगले पैसे आहे नोकरी किंवा व्यवसाय करून पण ते कमवलेल्या पैशाला जर आपण नीट चालना नाही आहे प्रॉपरली इन्व्हेस्ट केलेलं आहे किंवा प्रॉपरली त्याला ग्रोथ दिली नाही तर कदाचित आपण जेवढी मेहनत घेतली आहे त्यासाठी वाया जाऊ शकते किंवा एका ठिकाणी आपले पैसे वेस्ट जाऊ शकतात म्हणून जोपर्यंत तुम्ही स्वतः पैशासाठी काम करताय तोपर्यंत तुम्हाला कदाचित फायनान्शियल यश मिळणार नाही जेव्हा तुमच्या पैशाला तुम्ही कामाला लावतो तेव्हा तुम्ही भरपूर जास्त फायनान्शियल अबिडन्स आहे कमल जे आमचं काम आहे आम्ही पैशाला तुमच्या चांगल्यारीति कामाला लावतो म्हणजे योग्यरित्या कुठे गुंतवणूक असल्याचं तुम्हाला ज्ञान हे देतो जे प्रत्येक व्यक्तीला माहिती असणं फार इम्पॉर्टंट जे भले तुम्ही कुठल्याही फिल्म असाल तर ह्याचं देखील योग्य ज्ञान तुम्हाला आमच्या महत्काशा दिलं जातं आणि ह्याच रिटेड आमच्या जे महत्काश आहेत ज्या सध्या मुंबईमध्ये दादर आणि ठाणे या ठिकाणी चालतात आणि मुंबईच्या बाहेर पुणे नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी आमच्या मोफत काशा जातात अशा प्रश्न आम्ही या पाचच ठिकाणी मोफत का शाळा घेतो दादर ठाणे पुणे नाशिक आणि कोल्हापूर का कारण ती स्वतः येऊन घेतो म्हणून आम्ही एवढेच एरिया कवर करू शकतो बाकी मार्शल लोकांना ठिकाणी कार्यशा अटेंड करू लागतील अशा या कारशा पूर्णतः मोफत आहे तुम्हाला रेशी काही गरज नाही आहे तुम्ही डायरेक्टली येऊन कार्यशाळा अटेंड करू शकता तुम्हाला आमच्या स्क्रीनवर नंबर दिसत असेल पण छोटासा मिस कॉल त्याच्या स्क्रीनच्या नंबर होती तुम्ही एकदा मिस कॉल दिल्यानंतर अजून कार्यशाळा डिक्लेअर नाही आहे ज्यावेळी पण आमच्या कार्यशाळा डिक्लेअर होतील तुम्हाला सात आठ दिवस आधी आमच्या टीमकडनं रावल्या नावाने तुम्हाला एस एम एस येईल ती ते तुम्ही एस एम एसवरती तुम्हाला सगळे डिटेल्स आलेले असेल त्या अशी कार्यशाळा अटेंड करू शकता नक्कीच तुम्हाला कार्यशाळा भरपूर आवडते मग भरपूर ज्ञान मिळेल असं ज्ञान तुम्ही कधी ऐकलेलं नसेल आणि तुम्हाला तुम्हाला तो वेळ कधी निघून तुम्हाला करणार पण एवढं चांगल्या चांगल्या चालतात आणि ॲक्च्युअल माझी मेहनत तुम्हाला त्या मोहत कार्यशाळा नक्कीच बघायला मिळतो नक्कीच मी अटेंड करू शकता नक्की सरांनी सांगितलं त्याप्रमाणे लवकरात लवकर तुम्ही या कार्यशाळा अटेंड करा या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही आज इथे बोललो आणि त्या व्यतिरिक्त पुस्तक अनेक गोष्टी सुशांकराव सर स्वतः तिथे कार्यशाळांमध्ये शिकवत असता सर पुन्हा एकदा विषयाकडे तर जसं आज आपण बरेच लोकांना मोटिवेट केलं असेल की त्यांनी व्यवसाय करावा जे आज फुल टाईम नोकरी करतात तसे अनेक लोक तुमच्याकडे येऊन सुद्धा आज फुल टाईम ट्रेडर सुद्धा बनलेले तर त्या अनुषंगाने आज आपण तीन महत्वाचे टप्पे तर सांगितलेच परंतु जाता जाता या विषयाच्या अनुषंगाने काही एक टीप आपली श्रीमंतीची गुरुकिली काय गुरुकिल्लीच जसं की आज आपण फक्त विषय ऐकतो आणि सोडून देतो आज एक तुम्हाला जो व्यवसाय म्हणजे मी शेअर ट्रेडिंगचा किंवा कुठला व्यवसाय करत असेल तर पहिलं पाऊल उचलण फार महत्त्वाचं आहे शो संपल्यानंतर पहिलं मी जे सांगितलं ते नीट लिहून घ्या आणि त्याच्यावर तुम्ही इम्प्लिमेंटेशन करा आणि त्याच्यावर पहिलं पाऊल उचला नक्कीच तुमचा पुढचा प्रवास चांगला होऊ शकतो असं मला वाटतं नक्की आणि सरांनी जसं सांगितलं तसं की अशा प्रकारे कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर कुठल्याही प्रकारची मदत आउट ऑफ द वे सुद्धा सर स्वतः करत असतात त्यामुळे तुम्ही या कार्यशाळा अटेंड करा सरांना भेटा आणि तुम्ही त्यांच्याकडनं सल्ला घ्या आणि त्यानंतर तुम्ही खूप चांगला व्यवसाय हा नक्की करू शकाल सर या विषयावरती तुम्ही इथे एवढं छान मार्गदर्शन आज केलं त्याबद्दल धन्यवाद नमस्कार या विषयासह श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आता मी इथेच थांबतो आहे नमस्कार